तुम्ही उन्हाळ्यात कधी समुद्र किनाऱ्यावर गेला आहात का तुम्ही बघितले असेल की समुद्राचे पाणी त्याला लागून असलेल्या किनाऱ्यावरील वाळूपेक्षा थंड असते तर वाळूच्या शेजारचा डांबरी रस्ता हा खूप जास्त गरम असतो सूर्याच्या किरणांनी खरं तर या सगळ्यांना समान उष्णता मिळते मग या फरकाचं कारण काय बरं असेल हे अनुभवण्यासाठी तुम्हाला समुद्रकिनाऱ्यावर जायची गरज नाही आहे आपण आता ही दोन सारख्याच वजनाची भांडी घेऊयात एकात वाळू आहे तर दुसऱ्यात पाणी दोन्हींचे तापमान सारखेच आहे आता आपण ही दोन्ही भांडी बाहेर सूर्यप्रकाशात एक तासभर ठेवूया आता एका तासानंतर मी वाळू आणि पाण्याचे तापमान मोजले तर ते सारखे असेल का नाही वायूचे तापमान पाण्याच्या तापमानापेक्षा जास्त आहे आपण तर दोन्ही भांड्यांना सारखाच सूर्यप्रकाश पुरवला मग या मागचे कारण काय बरं असेल आपण एका नवीन संज्ञेविषयी बोलत आहोत ती आहे विशिष्ट उष्मा एखाद्या पदार्थाचे तापमान एका विशिष्ट मात्रेने वाढवण्यासाठी लागणाऱ्या उष्णतेचे म्हणजेच औष्णिक ऊर्जेचे प्रमाण म्हणजे विशिष्ट उष्मा सामान्यत एकक वस्तुमानाच्या पदार्थाचे तापमान एक अंश वाढवण्यासाठी लागणारी उष्णता ऊर्जा म्हणजे त्या पदार्थाचा विशिष्ट उष्मा पाण्याचा विशिष्ट उष्मा खूपच जास्त आहे म्हणजेच पाण्याचे तापमान एक अंश वाढवण्यासाठी खूप जास्त उष्णता द्यावी लागते वाळू आणि डांबर यांचा विशिष्ट उष्मा तुलनेने कमी आहे म्हणजेच वाळू आणि डांबराचे तापमान एक अंश वाढवण्यासाठी कमी उष्णता ऊर्जेची गरज भासते याच कारणामुळे वाळू पाण्यापेक्षा डांबर वाळूपेक्षा जास्त गरम असते विशिष्ट उष्माचे एस आय एकक ज्यूल प्रति किलो ग्रॅम अंश सेल्सिअस आहे तर सी जी एस एकक कॅलरी प्रति ग्रॅम अंश सेल्सिअस आहे आपल्यासाठी शास्त्रज्ञांनी अनेक पदार्थांचा विशिष्ट उष्मा अगोदरच मोजून ठेवला आहे पाण्यासाठी हा एक कॅलरी प्रतिग्रॅम अंश सेल्सिअस आहे म्हणजेच एक ग्रॅम पाण्याचे तापमान एक अंश सेल्सिअसनी वाढण्यासाठी आपल्याला एक कॅलरी उष्णता द्यावी लागेल एक कॅलरी म्हणजे किती थोडक्यात आवश्यक उष्णतेच्या प्रमाणाचे सूत्र मांडायचे झाले तर असे म्हणता येईल की वस्तुमानाच्या पदार्थाचे तापमान टी शून्य वरून टी एक पर्यंत वाढवायचे असेल तर त्यासाठी आवश्यक असलेली उष्णता क्यू बरोबर वस्तुमान एम गुणिले विशिष्ट उष्मा सी गुणिले तापमानातील फरक टी एक वजा टी शून्य तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे का की फ्राईंग पॅनवर किंवा तव्यावर तेल टाकले तर लगेच तापते तर पाण्याला उकळायला खूपच वेळ लागतो असे का आपण विशिष्ट उष्मा ही संकल्पना समजून घेण्यासाठी अजून एक प्रयोग करूयात मी दोन भांडी घेते ह्यातील एका भांड्यात पाणी भरू आणि दुसऱ्या भांड्यात तेल घेऊ दोन्ही भांड्यांचे वस्तुमान शंभर ग्रॅम आहे दोन्हींचे तापमान समान आहे आपण या भांड्यांमध्ये तापमापी ठेवूयात म्हणजे आपल्याला भांड्यांना उष्णता दिल्यावर तापमानात होणारा बदल लक्षात येईल होणाऱ्या बदलाचे निरीक्षण करता येईल शंभर ग्रॅम पाण्याचे तापमान दहा अंश सेल्सिअसने वाढण्यासाठी दोन मिनिटे पंधरा सेकंद लागली तर शंभर ग्रॅम तेलाचे तापमान सत्तर अंश ते ऐंशी अंश इतके वाढवण्यासाठी एक मिनिट पाच सेकंद लागली ह्यातून काय दिसते बरोबर तेलाचा विशिष्ट उष्मा पाण्याच्या विशिष्ट उष्मापेक्षा कमी आहे त्यामुळे एक अंश तापमान वाढीसाठी पाण्यापेक्षा तेलाला कमी उष्णता ऊर्जा द्यावी लागते सारांश आपण विशिष्ट उष्मा या महत्त्वाच्या संज्ञेची इथे चर्चा केली एखाद्या पदार्थाचे तापमान एका विशिष्ट मात्रेने वाढवण्यासाठी लागणाऱ्या उष्णतेचे म्हणजेच औष्णिक ऊर्जेचे प्रमाण म्हणजे विशिष्ट उष्मा आपण त्यासाठी वायू आणि पाण्याचा प्रयोग केला दोन्ही एकाच वातावरणात असतील तरीही वायू ही पाण्यापेक्षा जास्त गरम असते तुम्ही हा प्रयोग उलटही करू शकता तुमच्या हेही लक्षात येईल की वेगवेगळ्या पदार्थांना थंड होण्यासाठी वेगवेगळा वेळ लागतो पारिभाषिक शब्द विशिष्ट उष्मा एस आय एकक ज्यूल प्रति किलोग्रॅम एक कॅलरी प्रतिग्रॅम